नमस्कार, मी संजीवनी संजूज वाडिया चॅनल वरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हलवाई स्टाईल बाकरवडी बनवणार आहोत, तर चला वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। घरी पाहुणे येणार असतील किंवा सणासुदीला घरी एखादं फंक्शन असेल तर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, आंबट गोड तिखट डिश बनवल्या जातात। तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि सर्वांनाच खूप आवडणारी बाकरवडी करून दाखवणार आहे। बऱ्याच वेळा चॅनलवरचे व्ह्यूअर्स म्हणतात की जेव्हा आम्ही घरी बाकरवडी तयार करतो तेव्हा त्याचा मसाला तेलात विरघळतो आणि तेल खराब होते, त्यासोबत बाकरवडीची टेस्ट देखील बिघडते। आज मी तुम्हाला अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची बाकरवडी बिलकुल बिघडणार नाही, फ्राय करत असताना मसाला बाहेर येणार नाही, टेस्ट खूपच ऑथेंटिक असेल। त्यासाठी व्हिडिओमध्ये स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हां, चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, हे निःशुल्क आहे, कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत। तर चला सर्वात आधी आपण बाकरवडी तयारीसाठी पीठ मळून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेत आहे। बाकरवडी पारंपरिक पद्धतीत मैदा वापरूनच बनवली जाते, तुम्हाला हवं तर गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा बाकरवडी बनवू शकता। यानंतर टाकत आहोत 2 टेबलस्पून बेसन। बेसन घातल्यामुळे बाकरवडीला फ्लेवर खूप छान येतो आणि बाकरवडीचं बाहेरील कवर देखील खूप छान तयार होतं। तर 2 टेबलस्पून बेसन तुम्ही घालायला विसरू नका। आता छोटा चमचा मीठ घालूया, मीठ चवीनुसार टाकायचं आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात। आपली बाकरवडी मस्त खुसखुशीत तयार व्हायला हवी त्यासाठी आपण 2 टेबलस्पून कडकडीत तापवून घेतलेलं तेलाचं मोहन टाकूया। बाकरवडी बनवत असताना ही काळजी घ्यायची की मैद्यामध्ये थंड तेल नाही टाकायचं आहे, तेल कडकडीत तापवूनच टाकायचं आहे। तेल गरम आहे, चमच्याने मिक्स करायचं आहे व्यवस्थित, नाहीतर हाताला चटके बसू शकतात। रूम टेम्परेचरचं तेल टाकलं तर बाकरवडी खुसखुशीत तयार नाही होणार। तेल टाकत असताना काळजी घ्या, कॉटनच्या कापडाने किंवा पकडीने व्यवस्थित पकडून तेल घालायचं आहे। तेल अंगावर उडू शकतं, हात भाजू शकतात। मिश्रण थोडं थंड झालं की हाताने तेल मैद्याला चोळून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे। तेल थोडं थंड झालं की मैद्यात हात घालून चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित मैदा आणि मिक्स करायचं आहे। तर मोहन छान लागलेलं आहे मैद्याला। आपण आता इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे, पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम सर्व पाणी घालायचं नाही आहे, मिश्रण पातळ होऊ शकतं। पाणी या ठिकाणी रूम टेम्परेचरचं घातलेलं आहे। आपण गरम तेलाचं मोहन टाकल्यामुळे पाणी गरम घ्यायची गरज नाही, थंड पाणी घेतले तरी चालेल। आता आपण मैदा मळून घ्यायचा आहे। मैदा किंवा आटा आपण पुरीला जसं पीठ मळतो ना तसं घट्टसर टाईट मळायचं आहे। पाहत आहात तुम्ही या ठिकाणी मैद्याचं पीठ मळून घट्ट मळून तयार आहे। आता याला झाकण लावून 15 मिनिट झाकण लावून आपण सेट व्हायला ठेवूयात। पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात। मसाला भाजण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आधी आपण 1 टेबलस्पून धने भाजून घेऊया। यानंतर भाजूया 1 टेबलस्पून जिरे, बडीशेप 1 टेबलस्पून भाजून घ्यायचे, त्याचसोबत भाजूयात 1 टेबलस्पून तीळ, पांढरे तीळ। सर्व मसाले मंद आचेवर भाजून घ्यायचे, लो हीटवरती आपल्याला 1 मिनिट भाजून घ्यायचे सर्व मसाले। मंद आचेवर भाजल्यामुळे मसाल्यामधील मॉइश्चर निघून जातं। तर मसाला भाजून झाल्यानंतर हलकासा सुगंध पसरलेला आहे इथं। आता कढईमध्ये टाकूया 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, जे मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतं। डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून टाका किंवा सुकं खोबरं किसून टाका आणि भाजून घ्या। खोबऱ्याचे तुकडे टाकलं तरी आपल्याला नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंच आहे। तर आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायचे, सर्व मसाले थंड करून घ्यायचे आहेत। आधी हलकासा लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत, जास्त भाजले तर मसाले कडवट लागतील। भाजून घेतलेले सर्व मसाले जिरे, बडीशेप, धने, तीळ मिक्सरच्या भांड्यात घालूया। मसाले टाकल्यावरती भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट ॲड करूयात। मिक्सरच्या भांड्यात नंतर घालूया 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून साखर। साखर घातल्यामुळे बाकरवडी आंबट गोड तिखट जबरदस्त टेस्ट येते बाकरवडीला। 1 टीस्पून मीठ देखील घालूयात, मीठ चवीनुसार टाकायचं आहे।
यानंतर 1 टीस्पून सुंठ पावडर टाकत आहोत आणि 1/2 टीस्पून हळद पावडर घालत आहोत आपण. सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत. मिक्सरमधून आपण फाईन पावडर तयार करून घेऊयात. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून बघूयात आपण. मसाला भाजून ग्राइंड करेपर्यंत मळून ठेवलेला मैदा छानपैकी सेट झालेला आहे. परत एकदा मळून घेऊयात. मैद्याचा गोळा सेट झाल्यावरती थोडा पातळ होतो, यासाठी जेव्हा पीठ मळता तेव्हा घट्टसर टाईट मळून घ्यायचं आहे. मळलेल्या पिठाचे 2 गोळे करूयात. एका गोळ्यापासून आपण 2 गोळे तयार केलेले आहेत. 1 गोळ्यापासून आपण पोळी लाटेपर्यंत दुसरा गोळा आपण झाकण लावून बाजूला ठेवूया. पहिला गोळा लाटून घेऊया. मोहन टाकलेले असल्यामुळे गोळ्याला पीठ किंवा तेल लावण्याची गरज नाही, अशा प्रकारे लाटून घ्यायचे. गोळा एकदम जाडसर लाटायचा नाही आहे, अशा प्रकारे गोळा पातळ लाटून घ्यायचा आहे. नाहीतर बाकरवडी व्यवस्थित शिजणार नाही, आतमध्ये बाकरवडी कच्ची राहील. पोळी अतिशय पातळ देखील लाटू नका, मसाला टाकल्यावरती पोळी फुटेल. गोळा आपण टाईट मळून ठेवला होता. पोळी लाटताना गोल गरगरीत लाटली पाहिजे असं नाही, थोडी लांबट चौकोनी आकाराने लाटून घेतली तरी चालते बाकरवडीसाठी, एवढी पातळ पोळी लाटायची आहे. आता या स्टेपवरती या पोळीला लावण्यासाठी आपण आधी चिंचेची आंबट गोड चटणी, इमलीची खट्टी मिठी चटणी घेतलेली आहे. तुमच्याकडे अशी इमलीची तयार चटणी नसेल तर चिंच पाण्यात भिजवा, त्याचा पल्प काढा, गाळून घ्या आणि त्यामध्ये गूळ किंवा साखर घाला, म्हणजे चटणी तयार होईल. याला शिजवण्याची काहीच गरज नाही, बाकरवडीला आंबटपणा तर येईलच. आणि तुम्हाला जर इमलीची चटणी शिकायची असेल कशी बनवायची, तर मी इमलीची चटणी रेसिपी माझ्या संजू ज्वलड्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती लिंक बघून तुम्ही इमली चटणी शिकू शकता. अशा प्रकारे सगळ्या बाजूने चटणी लावून घ्यायचे. हाताने मसाला सगळीकडे पसरवायचा, म्हणजे मसाला छान चिकटतो, निघत नाही. चारही बाजूच्या काढायच्या आहेत, ते थोडं सोडायचे आहेत. एकदम कोपऱ्यापर्यंत मसाला किंवा चटणी लावायची नाही आहे. आता आपण जो मसाला तयार करून ठेवलेला आहे तो मसाला सगळीकडे लावून घ्यायचा आहे. पोळीला मसाला पसरून घ्यायचा व्यवस्थित. मसाला सगळीकडे छान लावून घेतल्यामुळे बाकरवडी खूपच चविष्ट लागते. चिंचेची चटणी पोळीला लावल्यामुळे त्यावर मसाला छान चिकटतो. मसाला वरून थोडं फिरून घेऊयात लाटण्याने. अशा प्रकारे दोन्ही बाजूने प्रेस करत रोल करायचे. पोळीच्या शेवटी थोडं थंड पाणी लावूया. सील करायची आहे पोळी, प्रेस करायचं व्यवस्थित. तर बाकरवडीचा मसाला तुम्ही तयार करून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा आणि तुम्हाला हवं तेव्हा बाकरवडी बनवू शकता. दोन्ही बाजूच्या कडा कट करायच्यात. मार्केटमध्ये जशी बाकरवडी मिळते तशी बाकरवडी तयार होते. मार्केटपेक्षा सुद्धा खूप टेस्टी बाकरवडी घरी तयार होतात. तर तेही खूप कमी खर्चात, कमी वेळेत, खूप सोपी पद्धत आहे. मार्केटमध्ये 1/2 पाऊण इंचाचे भेटतात बाकरवडी, तसेच बाकरवडी आपण तयार करत आहोत. बघा किती सुंदर डिझाईन आलेली आहे ना बाकरवडीला. हलक्या हाताने वरून प्रेस करायचे. अशा प्रकारे सर्व बाकरवडी बनवून तयार आहे. तुम्ही पाहत आहात 1 कप मैद्यापासून इतके बाकरवडी बनवून तयार आहे. कढईमध्ये तेल आधी कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि नंतर फ्लेम लो टू मीडियम हीटवरती ठेवायचं आणि मग फ्राय करायचे. फ्लेम हाय ठेवलीत तर बाहेरील आवरण तळल्यासारखी वाटते, पण आतून बाकरवडी कच्ची राहते. तुम्हाला जेव्हा कधी खुसखुशीत काहीतरी खावंसं वाटेल तेव्हा तुम्ही बाकरवडी नक्की बनवू शकता. घरात मुलांसाठी, पाहुण्यांसाठी ही डिश बनवून खायला द्या. सर्वांना खूप आवडेल ही ऑथेंटिक रेसिपी. मंदाच्यावरती बाकरवडी खुसखुशीत तळून घ्यायचे. तुम्ही पाहत आहात किती सुंदर बाकरवडी तयार झाली आहे ना. बघा घरी नक्की बनवा. ही बाकरवडी तुम्ही थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा, महिनाभर खराब होत नाही. अशा प्रकारे खूपच सुंदर बाकरवडी खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि गोल्डन कलर देखील आलेला आहे बाकरवडीला. मसाला देखील तेलात पसरलेला नाही आहे. बघा ही बाकरवडी खायला तर खूपच स्वादिष्ट असते आणि खूपच इझी मेथड आहे. तुम्हाला दाखवते, लेयर खूपच छान दिसत आहेत ना. तुमचा कधी मूड असेल तेव्हा नक्की बाकरवडी बनवू शकता. बाकरवडी
कशी झाली आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका। आणि जाता जाता चॅनल वर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज रेड सबस्क्राइब आयकॉन वरती प्रेस करून बेल घंटीवर क्लिक करा आणि ऑल वर सेट करून ठेवा। तर चला तर मग भेटूया लवकरच तुमच्या आवडीची एखादी नवीन रेसिपी, नवीन कन्सेप्ट किंवा नवीन प्रोजेक्ट घेऊन। तोपर्यंत वेळात वेळ काढून आपण ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद।